म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की अनन्या वहिनींचाही काही दोष आहे. सॉरी टू यूज द एक्सप्रेशन काका, पण वहिनींचं बाहेर कुठेतरी. कपिल, अनन्या मला स्वतःच्या मुलीसारखी आहे. तिच्यावर संशय घेणं म्हणजे स्वतःच्या मुलीवर संशय घेण्यासारखं आहे. पण मी कितीही आंधळा असलो तरी आजूबाजूला जे घडतंय त्याच्याकडे मला डोळे झाक करता येणार नाही. म्हणून तर मी विचारतोय ना. नाही नाही नाही, फारशा डिटेल्समध्ये जायची गरज नाही आहे. पण असं कसं काका, जर मला शोधून काढायचं असेल तर. हे बघ, तुला काही शोध बीत घ्यायचा नाही आहे, हे माझं मिशन आहे, मीच याचा इन्चार्ज आहे. मान्य आहे ना, पण मग तुम्हाला माझ्याकडून काय मदत हवी आहे ते तरी सांगा. डोळे. डोळे? हो, माझे होते ते मी श्रीलंकेत ठेवून आलोय. त्याबद्दल तक्रार नाही माझी, आधी नव्हती, पण अशा वेळी त्याची कमतरता भासते. हे बघ बिट्टू, तुला काही दिवसापूर्वी मी एक छोटं काम सांगितलं होतं. मला माहिती आहे तुला वेळ नाही, तू बिझी आहेस. आय एम सॉरी काका, ते खरंच जमलं नाही. पण नाही नाही, नुसती माफी मागू नको, भरपाई कर. सांगा ना कशी करू भरपाई. तुझा एक हुशार असिस्टंट मला दे, जो पुढचे काही दिवस 24 तास माझ्याबरोबर असेल आणि मी सांगेन ते तो बघेल. स्वतःचं डोकं वापरणार नाही, म्हणजे तो जे बघेल त्याचे संदर्भ काय आहेत, ती माणसं कोण आहेत, यातलं त्याला काहीही माहीत नसेल. मी फक्त जिथं बोट दाखवीन तिथं काय चाललंय ते बघायचं, ऐकायचं, तोंड माझ्याशी बोलण्यापुरतं आणि कामाचं बोलण्यापुरतं फक्त उघडायचं. डोकं अजिबात चालवायचं नाही. जमणार आहे तुला? हो जमेल. आहे असा माणूस तुझ्याकडं? बिपिन म्हणून माझा एक असिस्टंट आहे, मी उद्याच त्याला तुमच्याकडे पाठवतो. गुड, त्याला माझ्याबद्दल कल्पना देऊन ठेव. इथं आल्यावर त्याच्या चड्डीचे रंग बदलायला नकोत. देऊन ठेवतो, पण काका मला अजूनही असं वाटतं की. शट अप, सांगितलेलं काम कर, सल्ल्याची गरज नाही. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. थँक्यू. चल, कामाचं संपलं. आता मला कंपनी द्यायला थांबतोयस का जायचंय कुठल्या गाडीचा पाठलाग करायला? थांबायला आवडलं असतं, पण निघावं लागेल. ओके, पण तो जवान मला उद्या सकाळी 10 वाजता शार्प इथं पाहिजे. काय नाव म्हणत असतेचं? बिपिन. चला काका, निघतो. एक मिनिट, मला एक गोष्ट सांग. काय? तुला असं काही आधीपासूनच माहिती आहे का, ते जे जाणून बुजून तुम्हाला सांगितलेलं नाहीस? म्हणजे? नाही, तुम्ही डिटेक्टिव्ह आहात ना, कुठं काय जळतंय कुचतंय याचा सगळ्यात आधी वास तुम्हाला येतो. मग मला सर्दी झाली असं समजा. गेट आउट. टेक केअर काका, बाय. कशा आहात लताताई? खर तर मी तुम्हाला लताताई ऐवजी लता दीदी म्हणायला हवं, म्हणजे एक त्या लता दीदी आणि दुसऱ्या तुम्ही. सगळ्या उभ्या उभ्याच बोलत राहणार आहात का? या. हा जो काय तुमचा हजर जबाबीपण आहे ना, मी प्रेमात आहे हो त्याच्या. बाकी राज्यात सगळं आबादी आबाद, म्हणजे आपलं डिपार्टमेंट काय म्हणतंय? आपलं आपलं म्हणजे तुमचंच. हो, काय खबर? मी दिलेल्या गोळ्या चहात टाकल्यात की नाही? हो टाकल्या. तेच तर सांगायचं होतं, गेल्या 20 वर्षात पहिल्यांदा असं घडलं, काल डिपार्टमेंट अजिबात दारू प्यायलं नाही. वा, तुमचे आभार मानायचे होते. अहो, आभार मानताना तरी जरा हसा की. आभार मानायचे, जोक नाही सांगायचंय. थँक्यू. गोळ्या पुन्हा मिळतील का? एनिथिंग फॉर यू लता दीदी. बाय द वे, आमची शिष्या कुठे आहे? गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. आज कोणीतरी खूप छान दिसतंय.
पण सर मी तर नेहमीच कपडे घातलेत आणि केस पण नेहमी सारखेच आहेत. हो पण मी तुझ्याबद्दल बोलतच नाहीये, मी लता दीदी बद्दल बोलतोय. तुम्ही आत बसा, मी चहा आण. चलो सो मिस देवयानी वनारसे व्हॉट्सअप. सर तुम्ही सांगा पण कोणाचं चित्र काढायचं. आज आपण ना गवत खाऊन गायब झालेल्या घोड्याचं चित्र काढूया. म्हणजे? म्हणजे तुला तो जोक नाही माहित, चिंटू आपल्या ड्रॉइंगच्या सरांना कोरा कागद दाखवतो आणि म्हणतो सर मी गवत खाणाऱ्या घोड्याचं चित्र काढलंय. तर सर म्हणाले अरे पण गवत कुठं आहे. तर चिंटू म्हणाला सर ते तर ना घोड्याने खाऊन टाकलं. मग सरांनी विचारलं अरे मग घोडा कुठं आहे. मग चिंटू म्हणाला सर घोड्याने जर गवत खाल्लं तर घोडा तिथे कशाला थांबेल, तो त्याच्या घरी निघून गेला. म्हणून गवत खाऊन गायब झालेल्या घोड्याचं चित्र. तो आलाय. पण सर चिंटूच्या सरांनी त्याला पनिशमेंट नाही केली. ते काय मला माहित नाही, पण मी जर त्या चिंटूचा सर असतो ना तर त्याचा असा कान पिळला असता आणि त्याला बोललो असतो अरे चिंट्या लेका तू बॅलिस्टर का नाही झालास. मीन्स नथिंग. सर मी त्या दिवशी तुमचा जो फोटो काढला होता ना डॅडांना दाखवण्यासाठी, त्याचं पण गवत खाऊन गायब झालेल्या घोड्याचं चित्रासारखंच झालं. म्हणजे सर तो सेवच नाही झाला. मी किती शोधत होते नंतर पण तो मला मिळालाच नाही. असं झालं होय. डोंट वरी, मी काय अजून गवत खाऊन गायब झालो नाहीये. तू माझा फोटो काय आत्ताही काढू शकतेस. ठीक आहे सर, मी कॅमेरा आणू. कॅमेरा कशाला, हे बघ माझ्याकडे मोबाईल आहे ना, आपण याच्यावरती फोटो काढूया. हा ये ये दोघांचा मिळून से चीज. चहा. बाबा अरे तू एवढा लवकर घरी. देवीचे सर आहेत ना घरी. हो शिकवून चालले ना. विक्रम एक मिनिट. आनंदवर असा संशय घेणं बरोबर नाही. एकदा फडणवीस सरांनी त्याला रेकमेंड केलेलं आहे आणि फडणवीस सर मध्ये चांगले मित्र आहेत. पण बाबा मला त्यांना भेटणं गरजेचं आहे. कबूल आहे मला. शिकवणी संपल्यानंतर सुद्धा तू त्याला भेटू शकतोस. शिकवणी चालू असताना हे असं मध्येच जाणं त्यालाही कदाचित ते नाही आवडणार. बाबा खरंच भेटणं गरजेचं आहे. आय डोंट केअर. असं मी नाही म्हणू शकत कारण माझ्या मित्राचे रेफरन्सनी ते इथे आले. बाबा जो माणूस माझ्या मुलीची शिकवणी घेतो त्याला मी भेटू शकत नाही का. ओके मी तुमची पोझिशन अकॉर्ड येईल असं काही वागणार नाही, काही बोलणार. ओके आलो. ते म्हणाले फोन कर. मी फोन केला. डॅडा तू इतक्या लवकर. अरे तुला माहिती आहे ना काम संपला का डॅडा कसा धावत येतो ना दिवससाठी. हो तुझे सर कुठे आहेत ग, वॉशरूम मध्ये गेलेत का. नाही त्यांचा फोन आला होता ना, ते बोलत बोलत बाहेर गेलेत. काय झालं. देवी म्हणते की तिचे सर काहीतरी फोनवर बोलत बोलत बाहेर गेले. हो काय, मग आपण बाहेरच बसूया नाही का विक्रम. हो काय देवी कुठलं चित्र काढताय. झाल्यावर बघा. पण डॅडा तू आनंद सरांना का शोधतोय. अगं मी अजूनपर्यंत त्यांना भेटलोच नाहीये ना म्हणून. ओ अच्छा. देवी बेटा तुझं चालू दे. हा ये विक्रम, आपल्यामुळे तिला डिस्टर्ब व्हायला नको. हॅलो. हा
हा माणूस बाबांच्या रेफरन्सने आला होता. त्यांच्या मित्राच्या ओळखीचा आहे तो. चांगला माणूस आहे. दिसत तसं नसतं म्हणून तर जग फसत. हे त्याचंच वाक्य आहे. लता कुठे आहे ते? कुठे आहे ते? अगं देवीचे आनंद सर कुठे आहेत ते? तू मगाशी म्हणालीस ते आतमध्ये आहेत म्हणून. हो ते तिकडे आतमध्येच आहेत. देवी म्हणाली की ते मगाशीच गेले. नाही बा, मी तर त्यांना काही जाताना पाहिलेलं नाही. नक्की नाही पाहिलं का? नाही. दरवाजा बंद होण्याचा उघडण्याचा काही आवाज नाही ऐकलास का तू? नाही बा. तुला खात्री आहे का? आओ असं काय विचारता भाऊ? अहो तुम्ही आलात तेव्हा बाबा नाही का म्हणाले देवीची शिकवणी सुरू आहे म्हणून? खरंय तुझं, पण मला ते नाही आहेत. आणि या माणसाच्या बाबतीत मला वारंवार हाच अनुभव येतोय. विक्रम, आनंद सर इथून कुठेही बाहेर गेलेले नाही आहेत. आत्ता मी वॉचमनला विचारलं, त्याने मला सांगितलं त्याने इथून बाहेर कोणाला जाताना पाहिलेलं नाही आहे. मग ते गेले कुठे? मग त्याला काय अदृश्य वगैरे होण्याची कला वगैरे अवगत आहे की काय? बाबा तुम्ही नेहमी म्हणता की हा फडणीसांनी सजेस्ट केलेला माणूस आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा, त्याच्यावर संशय घेणं बरोबर नाही, पण हे सगळं संशयास्पद नाही आहे का? काय झालं? काय झालं विक्रम? ते आनंद सर यांचं धूमकेतू सारखं येणं, पाऱ्यासारखं निष्ठून जाणं, माझ्याशी लपाछपीचा डाव खेळणं, हे सगळं संशयास्पद नाही वाटत आहे? पण तू कुणाला फोन करतोयस? या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय मी आता स्वस्थ नाही बसणार. हॅलो मिस्टर भूतकर, तुम्ही या क्षणी येऊ शकता का घरी? बाबा विक्रम, मी सगळं कपाट तपासून बघितलं. पैसे दागिने सगळं जिथलं तिथे, काहीच केलं नाही आहे. एक सेकंड, तुझा लॅपटॉप? अगं हा सगळा खटाटोप त्यांनी माझा लॅपटॉप चोरण्यासाठी केला असं वाटतंय का तुला? तसंही माझ्या गाडीत आहे. मग मला वाटतं त्यांना काहीतरी अर्जंट काम निघालं असेल आणि म्हणून ते गेले असतील. काहीच न सांगता? पण मग त्यांनी आपलं काही नुकसानही नाही केलंय. एक माणूस आपल्या घरात येतो देवीला ड्रॉइंग शिकवायला, तिला त्याचा लळा लागतो आणि मग एक दिवस अचानक तो माणूस येत नाही. एवढ्यावरून आपण लगेच निष्कर्ष कसा काढू शकतो? आणि माझा संशय होता नाही ना, पण आता माझी खात्रीच पटली की हा त्याचाच प्लॅन आहे. तोच माणूस? आठवते मला एक अनोळखी माणूस त्रास द्यायचा आधी, हा आनंद विजयकर त्याचाच माणूस आहे. हा माणूस बाबांच्या रेफरन्सने आला होता. त्यांच्या मित्राच्या ओळखीचा आहे तो. चांगला माणूस आहे. दिसत तसं नसतं म्हणून तर जग फसत. हे त्याचंच वाक्य आहे. मला नाही वाटत तसं. मला वाटतं आपण थोडंसं थांबूया. लगेच अगदी निष्कर्षाला याची काही गरज नाही आहे. कदाचित त्यांचा फोन येईल, सांगतील ते कुठे गेले होते, का आले नाहीत. आणि विक्रम, मला वाटतं यातलं काहीही आपण देवीला नको सांगायला. तिच्या मनामध्ये त्यांची एक इमेज आहे, त्याला तडा जायची काही गरज नाही आहे. तसंही इतक्या लवकर जगातल्या वाईट गोष्टींना तिला एक्सपोज करण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे. तिनं विचारलं असतं तिला सांगू. त्यांना काही कामासाठी गावाला जायला लागलं म्हणून ते क्लास घेत नाही आहे. चल. इंटरेस्टिंग.
व्हेरी इंटरेस्टिंग. काय? हा माणूस जाणून बुजून इतके धोके का पत्करतोय? अरे विक्रम, घरातल्या सगळ्या मौल्यवान वस्तू, कॅश, दागिने सगळं आहे तसं आहे. कोण म्हणायचा हा माणूस? काय हवंय त्याला? तुमचे ते मित्र फडणीस, त्यांना तुम्ही फोन केलात? लावतोय, संध्याकाळपासून फोन लावायचा प्रयत्न करतोय, फोन लागत नाहीये. आपल्यापैकी कोणाकडेच त्या आनंद सरांचा नंबर नाहीये ना? काल संध्याकाळी बरं का ही जाणीव मला झाली होती की आनंद सरांचा नंबर आपल्यापाशी हवा, पण ते फोन बाळगत नसावेत असं वाटलं. म्हणजे ही गोष्ट मला आधीच स्ट्राईक झाली होती. पण नाही, मला वाटतं त्यांच्याकडे फोन असणार. आत्ता देवी काय म्हणाली की फोनवरती बोलता बोलताच बाहेर गेला. त्या दिवशी घाईघाईने नाही का बाहेर गेला, तेव्हा कारण हेच सांगितलं ना त्यांनी की त्याच्या मित्राचा फोन आला होता घराबाहेर, तो लॉकआउट झालाय म्हणून. फोन नक्की असणार त्यांच्याकडे. आपण पोलिसांना बोलवूया. मी भूतकरांना फोन केलाय, कुठल्याही क्षणी येतील ते. कारण त्यांच्याशी बोलूनच आपण पुढची हालचाल करूया असं मला तरी वाटतं. हो, हे बरोबर आहे. नैना, नैना ठीक आहे ना? थोडी टेन्स्ड आहे पण धीर धरून आहे. देवीला मात्र यातलं काहीच सांगितलेलं नाही. नैनाचं म्हणणं होतं आणि मलाही पटतं, तिच्या कोळ्या मनाला तडा जायला नको. अगदीच तिने विचारलं तर सांगू की आनंद सर घाईघाईत गावी गेले म्हणून. हा हा, हो, हे ठीकच आहे. भूतकर आले बहुतेक. डेफिनेटली दिस इज फिशी. कुठून तरी त्या माणसाला सुगावा लागला असणार आहे की त्याची वेळ भरत आली म्हणून त्यांनी इथून पळ काढला. तो गेलाय खरा, पण मागे बरेच प्रश्न ठेवून गेलाय. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तो कोण होता? मला वाटतं हा त्याचाच साथीदार आहे जो मला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. तो प्रयत्न नाही मिस्टर वानरसिंग, त्यांनी आधीच तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे. बरं, तुम्ही घरातले पैसे, दागिने वगैरे गोष्टी चेक केलेत? ते जसं आहे तसंच आहे. तुमच्याकडे कुठलं असं डॉक्युमेंट आहे का की जे खूप महत्वाचं आहे, की जे आता गहाळ झालं असण्याची शक्यता आहे, किंवा असंही की ज्याच्यात दुसऱ्या कोणाला तरी इंटरेस्ट असावा? आमच्या या घराची कागदपत्र, काही इन्व्हेस्टमेंटचे डॉक्युमेंट्स, हे वगळता घरामध्ये फारसे काही कागदपत्र नाहीच आहेत. मिस्टर वनारसे, तुम्ही केलेला एखादा बिल्डिंग प्लॅन किंवा आर्किटेक्चरल डिझाईन? हो, मी हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस, ऑफिसेस, फार फार आर्ट गॅलरी डिझाईन करणारा आर्किटेक्ट आहे. मी कुठल्याही अणुभट्टीचा किंवा कुठल्याही सिक्रेट बंकरचा प्लॅन तयार केलेला नाही आहे ज्याच्यासाठी कोणीतरी माझ्या घरात असं शिरावं. मला असं वाटतं ह्या माणसाचा संबंध त्याच्याशीच आहे. हो, पण मग त्यांनी तुमच्या घरात येण्याची रिस्क घेतली कशाला? आणि एवढं करून त्यांनी साधलं काय? विश्वासराव ज्याप्रमाणे सांगतायत त्याप्रमाणे त्यांनी घरातल्या प्रत्येकाचं मन जिंकलेलं होतं, अगदी लताबाईंचं सुद्धा. हो, अगदी बरोबर. हे सगळं कशासाठी, का केलं त्यांनी? विश्वासराव, मला सांगा तो दिसत कसा होता? चेहऱ्यावरून बोलायचं झालं तर अगदी सभ्य. मला इम्प्रेशन नकोय, डिस्क्रिप्शन हवंय. म्हणजे मला सांगा, सावळा होता, गोरा होता, त्याचे डोळे? गोरा, वर्ण गोरा, साईड पार्टिंग करून चापून चोपून बसवलेले केस, डोळ्यावर चष्मा होता, डोळ्यांचा रंग. विक्रम, विक्रम, काय झालं? हा बघ त्याचा फोन. कोणाचा फोन? आनंद सरांचा. त्यांचा फोटो पण आहे त्याच्यावर. हा आनंद विजय काय? म्हणजे याआधी तुमची भेट झाली होती?
तुमची ओळख आहे? तो बाबा हा तोच माणूस आहे जो मला गोव्याला भेटला होता. यानेच कायकॉमचा फ्रॉड रचला होता. मला वाटलं होतं आनंद विजयकर त्याचा माणूस आहे, पण नाही, हा हा स्वतः तोच आहे. जरा मला देता का फोन? इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. काय? हा माणूस जाणून बुजून इतके धोके का पत्करतोय? एकतर या अशा पद्धतीने तो या घरात आला, वावरला आणि जाताना चक्क स्वतःचा फोटो ठेवून गेलाय. हा सगळा एक चकवा आहे आपल्याला आणखीन कन्फ्यूज करण्यासाठी.